हंगामी लोकसभा निवडणुकीच्या रणशिंग फुकल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू झाल्यात. त्यात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर गंभीर आरोप करत कोविड काळात लोकांना जबरदस्तीनं लस घ्यायला लावली, त्या लसीमुळे अनेकांना शुगर, बीपी आणि हृदयविकाराचा त्रास सुरू झाला असा दावा त्यांनी केला. प्रणिती शिंदे यांच्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की सिरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीचा कंत्राट मिळाला, त्यातून सिरमने भारतीय जनता पार्टीला 100 कोटी रुपये दिले. कोविड लसीमुळे अनेकांना शुगर, बीपीचा त्रास सुरू झाला, त्यामुळे मी लस घेतलीच नाही असाही त्यांनी जाहीर सांगितलं. त्यासोबतच सरकारने लोकांना कोरोना लस घेण्यासाठी जबरदस्ती केली, त्यामुळे आज कुणाला काही ना काही दुखणं सुरू झाले. ज्यांना काहीच नव्हतं अशांनाही रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार चालू झाला असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यासोबत मी वॅक्सिन घेतली नाही कशासाठी घ्यायचं, आपला एकमेव देश आहे ज्याचा वॅक्सिन प्रमाणपत्रावर मोदीचा फोटो होतो, कोरोनात भाजपने पैसे चोरले अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. दरम्यान आमदार प्रणिती शिंदे या सोलापुरातील विविध गावांच्या भेटीवर आहेत. त्या ठिकाणी लोकांची संवाद साधताना प्रणिती शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला. 10 वर्ष तुम्ही त्यांना दिली, पंतप्रधान ते, मंत्री ते, खासदार ते, आमदार ते, पण तुम्हाला काय 10 वर्षात काही मिळालं नाहीये, काहीही सोलापूरला मिळालं नाही. ती चिमणी पाडली, मला वाटलं चिमणी एवढ्या अर्जंटली पाडली की उद्या विमानसेवा सुरू होईल, अजून विमानसेवा सुरू, अजूनही ते विचारत आहे. अजूनही गाडाजी साहेबांवर आज पण ताशेरे ओढत आहे. अरे ते बाजूला सोडा ना, पहिले विमानसेवा तर चालू केलं, पण नाही हे ना फक्त राजकारण करायचं, काम करायचं नाहीये. विशेष अधिवेशन घेतलं ह्याच्यासाठी, त्याच्यासाठी, आरक्षणासाठी, आणि स्वतः मोदीजी म्हणतात पार्लिमेंट मध्ये उभं राहून सगळे आरक्षण रद्द झाले पाहिजे. एवढं खोटं म्हणजे एका हाताने देतात, द्यायचं ढोंग करतात आणि दुसऱ्या हाताने मस्त पैकी स्वतःच्या खिशात. काल सुप्रीम कोर्टने स्टेट बँकवर ताशेरे ओढले आणि सांगितलं की ते इलेक्ट्रॉन बॉन्ड जे आहे ते खुलासा करा, आणि खुलासा केल्यावर असं कळलं की 80% कंपनी ज्यांना ज्यांना मोदींनी टेंडर दिलेलं काम करायला, टेंडर दिल्यामुळे या कंपनीनी मोदींना म्हणजे बीजेपीला पैसे दिले इलेक्शन साठी कोट्यावधी रुपये. एका ती सिरम इन्स्टिट्यूट आहे ना ज्यांनी आपल्याला वॅक्सिन कंपनी जबरदस्ती केलं, त्यांनी 100 कोटी रुपये दिले मध्ये आपल्याला मारण्यासाठी. टेन्शन नका घेऊ, पण खरं वॅक्सिन जबरदस्ती आपल्याला का केलं, कारण का वॅक्सिन सरकारने विकत घेतलं. तुमच्या आयुष्यावर पैसे कमवायला सरकारने वॅक्सिन विकत घेतलं, तुम्हाला जबरदस्ती केली, आणि ते वॅक्सिन घेऊन आज बघा किती जणांना काही ना काहीतरी दुखणं चालू झालं. ज्यांना काही दुखणं नव्हतं त्यांना काही ना काहीतरी बीपी, शुगर, हृदयविकार चालू झाला. मी तर घेतलंच नाही, मोदींचा फोटो असलेला घेऊन. आपला एकमेव देश आहे जिथे त्या वॅक्सिनच्या सर्टिफिकेट वर जबरदस्तीनं बसलं द्यायला लावलेला भारत एकच देश.